सोयाबीनच्या नुकसानीसह विविध मागण्यांसाठी उद्या जलसमाधी आंदोलनावर ठाम असलेल्या स्वाभिमानाच्या रविकांत तपकर यांना मुंबई पोलिसांची नोटीस आल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली आहे. मुंबई येथे जाताना जालन्यातील भोकरधरण येथील कार्यकर्त्यांसह तुपकर मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सरकारला शेतकऱ्यांची प्रेतच बघायची असतील तर उद्या मंत्रालयाच्या 7व्या माळ्यावरून ही प्रेत तरंगणा दिसतील असा इशारा यावेळी देण्यात आलाय. या वर्षी सोयाबीन कापसाचं अतिपावसानं प्रचंड नुकसान झालेलं आहे. सरकारने एक रुपया सुद्धा नुकसान भरपाई दिलेली नाही. सोयाबीनला जो बाजारामध्ये 5-5.5 हजाराचा दर मिळतोय तो आम्हाला मान्य नाही, कारण एक क्विंटल कापसाचं सोयाबीनचा उत्पादन खर्च हा 6,000 रुपये आहे आणि कापसाचा क्विंटलचा उत्पादन खर्च हा 8.5 हजार आहे आणि कापसाचा मिळणारा भाव 8-8.5 हजार आहे. उत्पादन खर्चाची बरोबरी सुद्धा होणार नाही अशी परिस्थिती आहे. पीक विमा कंपन्यांनी एक रुपया फेकून मारलेला नाही आहे. दुसऱ्या बाजूला रब्बी हंगाम सुरू आहे. आम्हाला रब्बी हंगामामध्ये कोणत्याही परिस्थितीत दिवसाची लाईट पाहिजे, रात्रीची नको. जळालेले ट्रान्सफॉर्मर ताबडतोब द्या आणि शेतीला कंपाऊंड करून द्या, जंगली जनावरांचा त्रास होतो म्हणून. या मागण्या घेऊन 1 महिना झाला आम्ही रस्त्यावर उतरतोय. सरकार दखल घ्यायला तयार नाही म्हणून शेकडो वाहनं घेऊन आज हजारोच्या संख्येनं आम्ही मुंबईच्या दिशेनं निघालेलो आहे. उद्या 24 तारखेला सकाळी आम्ही अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घेणार आहे. सरकारला जर शेतकऱ्यांचे मुर्देच बघायचे असतील, आमची प्रयत्न जर का सरकारला पाहिजे असतील, तर उद्या मंत्रालयाच्या 7व्या माळ्याहून त्यांना अरबी समुद्रामध्ये आमची शेतकऱ्यांची प्रयत्न दिसतील. जलसमाधी घेतल्याने जर का त्यांचं समाधान होणार असेल तर आम्ही ते घ्यायला तयार आहे. आम्हाला आता मला मुंबई पोलिसांची गाडीमध्ये असताना नोटीस आली. अरे अशा कितीतरी नोटीसेस आल्या तरी आम्ही मागे हटणारे कार्यकर्ते नाही, कारण आम्ही शेतकऱ्याचे बच्चे आहोत. आम्ही काय आमदारा खासदाराच्या मंत्र्याच्या पोटी जन्माला आलेलो नाही. लक्षात ठेवा, तुमच्या नोटीसेस किती आल्या, तुम्ही किती अडवायचा प्रयत्न केला तरी तुडून गेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, गाठ आमच्याशी आहे.